तुम्हाला डिश ओळखीची वाटते तर ओळखीचीच आहे डिश। हे आहेत वेगळ्या पद्धतीने केलेले पोहे। मी निकिता मनोज कुमार पाटील, माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 10 माणसाचे म्हणजे 1 किलो पोहे करणार आहोत। हे मी 4 ते 6 चमचे तेल टाकलेलं आहे। ॲटलीस्ट हे तेल म्हणजे 100 ग्रॅम तरी सहज तेल आहे। आणि त्यात 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे टाकलेले आहेत मोठे चमच्याने आपण। हे तुम्ही बघू शकताय। आणि यात आता आपण शेंगदाणे भाजून पाकळ्या करून घेतलेल्या आहेत। हे आहे 200 ग्रॅम कांदा। कांदासुद्धा जास्त लागतो आणि शेंगदाणेसुद्धा 1 किलो पोह्याला। हे पहा, आपण केक आणि पोहे खाणार आहोत म्हणून ही तयारी चालू आहे। इकडे यांनी केकचे पीसेस करत आहेत तर इकडे आपण पोहे करत आहोत। यात आपण आता कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिरवी मिरची तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। तरीसुद्धा हे 20 ते 25 हिरवी मिरचीचे काप केलेले आहेत। आणि हा जो कांदा आहे हा 200 ग्रॅम कांदा आहे वजनानं। आणि असा बघितला तर तो 5 ते 6 आणि यांची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून ते किती हॅप्पी दिसत पहा तुम्ही। आणि हा आता आपली हिरवी मिरची आणि कढीपत्ता तळून झालेला आहे। तळल्यानंतर आपण आता कांदा टाकणार आहोत। तुम्ही बघू शकता कांदा मोठा बारीक तुमच्या आवडीनुसार पण चिरू शकता। पण जर लांब लांब काप कधी म्हणजे कोणी येणार असेल घरी तर छान दिसतं। आणि आपण 1 फुल 1 चमचा हळद टाकणार आहोत कारण 1 किलो पोहे आहेत। आणि हे ॲटलीस्ट 10 ते 12 माणसाला आरामात होतात। आणि यांनी बेसीच्या वेळेस अप्रतिम पोहे करतात संगीताताई, म्हणून मी आज त्यांचा व्हिडिओ शूट करत आहे। यात त्यांनी वेगळ्या पद्धतीनं पहा 1 किलोला 1 लिंबू पितात, पूर्ण मोठा रसदार लिंबू पितात ते। आत त्यांची करण्याची पद्धत फार तुम्ही बघत असाल तर तुम्हाला पण आवडेल। बघा, त्यांनी आधी हळद टाकलं नंतर त्यात लिंबू पिळत आहेत। तर लिंबू पिळल्यामुळं चव एकदम भन्नाट लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आंबूस पण एवढा नाही होणार कारण 1 किलोचं प्रमाण आहे, त्यामुळं पण अप्रतिम लागते। नसेल आवडत तर नका टाकू, पण एकदा नक्की आमच्या पद्धतीनं ट्राय करा। हे आहेत 1 किलो पोहे, त्यात आता आपण टाकून घ्यायचे आहेत। आम्ही दरवेळेस बीसीच्या वेळेस बायका म्हणजे 10-12 जणी असतो, त्यावेळेस वेगवेगळे पदार्थ ट्राय केले जातात आणि चवीला पण भन्नाट लागतात। सगळ्याजणी तुम्ही पण पाहणारे सुग्रणच आहात, पण वेगळी पद्धत, तुझी काय माझी काय म्हणल्यासारखं। हे आता बघा, मस्त येल्लो कलर इतका छान येणार आहे पोह्याला आणि चवीला तर एक नंबर लागणार आहे पोहा। आता यात आपण पोहे टाकून व्यवस्थित सर्व मिक्स केल्यानंतर शेंगदाणे टाकायचे आहेत। तुम्हाला मी म्हणलेला 1 किलो पोहे, 1/2 किलो कांदा आणि 200 ग्रॅम शेंगदाणे, कढीपत्ता 3-4 फांट्या आणि आहे ते आपलं जिरे मोहरी तेल हळद मीठ साखर हे तरी लागते, तुम्हाला पण माहिती आहे, पण जरा टेक्निक वेगळी आहे म्हणताना मी टाकत आहे। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात तुम्ही दाळवा पण टाकू शकताय, म्हणजे दाळे किंवा फुटाणे म्हणतात त्याला, ते पण टाकू शकताय, पण आम्ही नुसते शेंगदाणे टाकून करत आहोत। एकदम मस्त लागतात, तुम्ही नक्की ट्राय करा। आता यात आपण काय करणार आहोत तर साखर टाकणार आहोत। तुम्ही बघू शकताय म्हणजे कोथिंबीर पण आहे आणि साखर पण आहे। मग आधी प्रथम आपण साखर टाकून घ्यायची आहे, म्हणजे दीदीची एकदम संगीताताईची पद्धत वेगळी आणि मला फार आवडतात त्यांचे हातचे पोहे, म्हणून मी माझ्या हातचे पोहे तर तुम्हाला डिश दाखवलीच आहे। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण देते। माझ्या पद्धतीनं पण बघा, यांच्या पद्धतीनं पण करा, परत तुमची पद्धत तर आहेच। कंटिन्यू वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीनं केलं म्हणजे, आणि हे चवीनुसार आपण मीठ टाकलेलं आहे। आधी साखर टाकली नंतर मीठ चवीनुसार। आता हे व्यवस्थित मिक्स होतच आहे। कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ज्यांनी कोणी केलं आहे त्यांचे मनापासून आभार। तर चला आता आपण यात कोथिंबीर टाकून घेऊया, व्यवस्थित मिक्स करूया। आणि तुम्हाला जर आणि कोणत्या रेसिपी म्हणजे आवडतात का नाही हे पण सांगा, म्हणजे पद्धत ज्याची त्याची वेगवेगळी असते। तर चला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपले पोहे आता तयार। असे आपले पोहे तयार झालेले आहेत। आपण याला छानसं डेकोरेट करून वेगळ्या पद्धतीने नक्की ट्राय करा, वेगळ्या पद्धतीनं म्हणजे आपण डेकोरेट करूया आणि खाऊया। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या पोह्याचे सर्व प्रमाण देत आहे, तुम्ही एकदा डिस्क्रिप्शन चेक करा। आणि मी पहिल्याचा पण एक पोह्याचा व्हिडिओ केलेला आहे, तो पण
लिंकमध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करते. तर चला माझ्या रेसिपी तुम्ही ट्राय करताच आहेत, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.